सोसावं लागलं, बऱ्याच ठिकाणी जावं लागलं, इतक्या सगळ्या ठिकाणी पत्रव्यवहार केल्यानंतर मला तिथं कुठलंही काम मिळालं नाही. परंतु 2020 मध्ये मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो तेव्हा मला कुठेतरी कळलं, कारण की आपण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था रजिस्टर्ड करण्याचा मुळात जो आपला मानस किंवा जो हेतू होता आपला, तो मुळात होता की बस बेरोजगारी प्रस्तावित आहे. हे फक्त मी सरांच्या सान्निध्यात आल्यामुळं, सरांचे रेग्युलरली ऑनलाईन क्लासेस केल्यामुळं, त्यानंतर मी बऱ्याच दिवसापासून सरांशी कॉन्टॅक्ट करतोय. जिथं कुठं अडचण आली त्यावेळेस मला सरांनी सुद्धा वेळी अवेळी मी एखाद्या वेळेस रात्री सुद्धा फोन केला. असं म्हटलं असं सरी माझ्या त्याने बोलते, नाही नाही करा तुम्ही, एक बोलतं म्हणजे होतं, तुम्ही बघा जा त्या ठिकाणी. इतकं युवा भावानं इतकं प्रेमानं आपलं असं समजून जो काम सांगू शकतो त्यासाठी टाळा. इतकं त्यांनी मला मार्गदर्शन केलं. असा माझा प्रवास आहे. आपण सर्व जणदार या सान्निध्यात आलो, यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, तर हे खूप मोठं क्षेत्र आहे. हे क्षेत्र अभ्यासणं साधी गोष्ट नाही आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. एवढंच मी बोलू शकतो. थँक्यू सर.